नमस्कार, आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आता लवकरच नवरात्र पण सुरू होत आहे आणि आज आपण मग बघूया नवरात्रीसाठी स्पेशल अशी उपवासाची, एकदम झटपट तयार होणारी आणि भरपूर दिवस टिकणारी अशी पौष्टिक गूळ शेंगदाण्याची चक्की कशी बनवायची रेसिपी. तर नवरात्रीमध्ये उपास असताना, उपास असल्यावर असं म्हणजे शाबुदाणा किंवा असं काही खाऊन सारखं कंटाळ येतो, काहीतरी असं गोड वगैरे खाऊ वाटतं, मग अशा टायमाला जर असे शेंगदाण्याची चक्की किंवा शेंगदाण्याचे लाडू असे बनवून ठेवले ना, एकदम पौष्टिक पण आणि भरपूर दिवस पण टिकतात. आणि ही चक्की बघू शकता तुम्ही, एकदम जशी दुकानात भेटते ना सेम तशीच झालेली आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवलेली आहे. चला तर लगेच वेळ वाया न घालवता आपण ही चक्की कशी बनवायची याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर शेंगदाण्याची चक्की बनवण्यासाठी ना मी इथं एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर तुम्ही सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी घ्यायची आणि त्याने माप घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर मी इथं गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये हे एक वाटे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. आता तुम्ही हे शेंगदाणे तव्यावरतीसुद्धा भाजू शकता. तर मी इथं कढईमध्ये भाजून घेऊ राहिलेले आणि हे शेंगदाणे भाजत असताना गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे. कमी गॅसवरती हे शेंगदाणे आपल्या सतत हलवत असे भाजून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित असे आतपर्यंत भाजले जातात आणि आता याच्या अजिबात जास्त कलर आपल्याला चेंज नाही करून घ्यायचा. तर बघू शकता हळूहळू शेंगदाणे असे थोडेसे भाजलेले आहेत आणि हलकासा असा कलर चेंज झालेला आहे. आणि जर का आपण असं हाताने याच्यावरची साल काढली तर एकदम सहज निघते बघू शकता, म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजलेले आहेत आणि जास्तही याचा कलर आपल्याला डार्क करून घ्यायचा नाही आहे. बघू शकता तुम्ही याचा कलरसुद्धा जास्त डार्क झालेला नाही आहे आणि व्यवस्थित असे भाजलेले आहेत. आता जास्त वेळ वाया न घालवतो लगेचच हे शेंगदाणे आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मी इथं मोठ्या ताटामध्ये शेंगदाणे काढून घेतले, आता याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचे. तर बघू शकता इथं मी शेंगदाण्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि याचे असे दोन भाग करून घेतलेले, जसे चक्कीमध्ये शेंगदाणे असतात ना चक्कीमध्ये तसेच, तर अशा पद्धतीने याला दोन भाग करून घ्यायचे. आता सगळ्यात अगोदर आपण आता शेंगदाणे चक्कीसाठी गुळाचा पाक तयार करून घेऊया. तर मी इथं कढईमध्ये छोटा एक चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं, तेलाच्या वेळी तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये जेवढं शेंगदाणे घेतलं तेवढंच इथे मी गूळ टाकून घेतलेलं आहे. आणि गूळ टाकण्याचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झाला आहे, मोबाईलचा कॅमेरा बंद झाला होता त्यामुळं सॉरी. पण जेवढं शेंगदाणे घेतले तेवढंच गूळ टाकून इथं आपल्याला गुळाचा मस्त असा कुरकुरीत पाक तयार करून घ्यायचा आहे. तर जोपर्यंत गुळाचा पाक होतो आहे तोपर्यंत काय करायचं, लगेच एखाद्या पोळपाटाला आणि लाटण्याला असं आपल्याला खाली तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चिक्की अजिबात पोळपाटाला चिकटणार नाही. तर आता बघू शकता इथं आपला हा गूळ पूर्ण असा वितळलेला आहे आणि गुळाला थोड्याशा अशा बुडबुड्या किंवा फेस यायला लागलेला आहे, म्हणजेच पाक बनवायला सुरुवात झालेली. आणि हा पाक बनवत असताना आपल्या सतत असा हलवत राहायचे, म्हणजे हा गूळ खालच्या बाजूने किंवा कढईला अजिबात चिकटणार नाही किंवा करपणार नाही. तर अशा पद्धतीने सतत असा हलवत राहायचे आणि याचा आपल्याला असा गोळीबंद पाक किंवा असा चिकट पाक करायचा नाही, आपल्या कुरकुरीत असा पाक झाला पाहिजे. जसं चिक्की तोडल्यावर असा कुरकुरीत आवाज येतो तसा आपला हा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर पाक कसा ओळखायचा मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे. तर ह्या पाकाचा थोडासा कलरसुद्धा डार्क झाल्यासारखा दिसतो आहे आणि थोडासा पाक तयार झाल्यासारखा दिसतो आहे. आता आपण चेक करून घेऊया. तर इथं छोट्या प्लेटीमध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये थोडासा पाक असा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हलकासा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्या इथं कढईमधला हा आपला गुळाचा पाक सतत हलवत राहायचा आहे, नाहीतर मग कढईला हा चिकटतो किंवा करपतो. आता हलकासं थंड झाल्यानंतर हा पाक आपण चेक करून घेऊया. तर असं बोटाने चेक करून बघायचं तर बघू शकते तुम्ही हा पाक थोडासा असा मला नरम वाटतो आहे आणि असा हाताने असं ताणल्यानंतर हा पाक ताणला जातो आहे, म्हणजेच हा पाक अजिबात तयार नाही आहे. असा ताणला नाही पाहिजे पाक, म्हणजे आणखी हा पाक थोडासा बाकी आहे. तर काय करायचं, आणखी 1 ते 1.5 मिनटं आपल्याला असं सतत हलवून हा पाक आणखी थोडासा शिजवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं. आता मात्र अजिबात हलवायचं आपल्याला सोडायचं नाही, नाहीतर हा पाक खालच्या बाजूने चिकटू शकतो किंवा करपू शकतो आहे. आता पाकही थोडासा घट्ट झालेला आहे, आणखी एकदा आपण याला चेक करून घेऊया. तर आणखी पाण्यामध्ये थोडासा पाक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे, हलकासं याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या कढईतला पाक आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने. आता हलकासा पाक थंड झाल्यानंतर आपल्याला असं हाताने चेक करून बघायचं. तर बघू शकता आता हा पाक दोन बोटाच्यामध्ये घेतल्याबरोबर असा तुटतो आहे, कुरकुरीत असा कुरकुरीतपणा असा हा पाकामध्ये आलेला बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुटतो ना, अजिबात हा ताणला जात नाही आहे. बघू शकता असा तुटला पाहिजे, म्हणजेच आपला पाक तयार आहे. आता लगेचच काय करायचं, वेळ वायानं घालवतं लगेचही शेंगदाणे आपल्याला ह्या पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम फास्टमध्ये हलवून घ्यायचे. अजिबात इथं आपल्याला हळूहळू करायचं, एकदम फास्ट ही प्रोसेस करून घ्यायची.
आता हे शेंगदाणे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ना, हे शेंगदाणे जिथं एका ठिकाणी असा गोळा झालेला आहे, लगेचच आपण ज्या पोळपाटाला तेल किंवा तूप लावून घेतले त्याच्यावरती हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे, अशा पद्धतीने हे मिश्रण काढून घ्यायचे आणि जोपर्यंत गरम होईल तोपर्यंतच आपल्याला हे लाटून घ्यायचे लाटण्याने। तर तुम्हाला चिक्की ना किती जाड पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे ना याच्या पद्धतीने तुम्ही याला असं लाटून घ्यायचं। तर मी थोडीशी अशी पातळ करणार आहे, म्हणजे जास्तही पातळ नाही करणार, थोडीशी हलकीशी याला पातळच लाटून घेणार आहे, म्हणजे खायला पण छान अशी लागते। आता तुम्हाला किती जाड आवडते ना त्याप्रमाणे तुम्ही याला लाटून घ्यायचं। तर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच फास्टमध्ये याला लाटून घ्यायचं, नाही तर थंड झालं ना हे अजिबात आपल्याला लाटता येत नाही। त्यामुळं अशा पद्धतीने जेवढी साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही चिक्की लाटून घ्यायची, अशा पद्धतीने पोळपाट फिरवून आपल्याला ही अशी लाटून घ्यायची। तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं लाटून घेतली, जास्तही जाड नाही ठेवली किंवा जास्तही पातळ नाही, अशा पद्धतीने इथं मी आता ही चिक्की लाटून घेतलेली। आता जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत आपल्याला चाकून थोडंसं याला कट मारून घ्यायचं आहे, नाही तर चिक्की थंड झाली ना अजिबात आपल्याला कट करता येणार नाही। त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चाकूने ज्या आकारात पाहिजे त्या आकारात कट करून घ्यायची। तर मी इथं अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करू राहिलेली आहे, जास्त मोठीने किंवा जास्त बारीकने अशा पद्धतीने मीडियम आकाराची साईज करून घ्यायची। म्हणजे अशा पद्धतीने आता कट करून ठेवल्यानंतर मग आपल्याला एकदम थंड झाल्यावर सहज अशी काढता येते। त्यामुळं तर बघू शकता अशा पद्धतीने मी चिक्की कट करून घेतलेली आहे। आता ही चिक्की ना आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यावर ती याला काढून घ्यायची आहे। तर आता ही चिक्की आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तर बघू शकता आता थोड्या वेळाच्या नंतर ही चिक्की आपली पूर्ण थंड झालेली आहे आणि आपण आता काढून घेऊया। तर बघू शकता एकदम सहज अशी निघते, आपण थोडंसं तेल लावून घेतलं होतं पोळपाटला, त्यामुळे बघू शकता चिक्की अजिबात चिकटलेली नाही आणि एकदम सहज अशी निघते। तर अशा पद्धतीने ही चिक्की आपण सगळी काढून घ्यायची आणि इतकी छान अशी झटपट बनून तयार झाली ना, जशी दुकानात भेटते ना सेम तशीच झालेली तुम्ही बघू शकता आणि एकदम पौष्टिकसुद्धा आहे। तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून ठेवली ना तुम्ही भरपूर दिवसाला खाऊ शकता आणि उपवासामध्ये शरीराला पौष्टिकसुद्धा आहे, उपवास ज्याला नाही तेसुद्धा खाऊ शकतील। एवढी छान अशी आपली ही चिक्की बनून तयार झालेली आहे आणि अजिबात थोडीही चिकट झाली आहे तुम्ही बघू शकता आणि खातानासुद्धा अजिबात दाताला चिकटणार नाही आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली ना अजिबात चुकणार नाही। तर बघू शकता तुम्हाला तोडण्यावरून समजत असाल किती कुरकुरीत आपली ही चिक्की बनून तयार झालेली, थोडीही कडक नाही आहे किंवा चिकट नाही आहे, मस्त कुरकुरीत अशी आपली चिक्की बनून तयार झालेली। कशी वाटली ना रेसिपी तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल ना तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि नक्की अशा पद्धतीची चिक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असं प्लीज एक लाईक करा, कशी वाटली ना रेसिपी सांगायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।